नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. वसमत तालुक्यात मॉडर्न मार्केट हे 2004 ते 2009 या काळात मंजूर करून आणणारे मॉडर्न मार्केटचे खरे जनक जयप्रकाशजी दांडेगावकर हे आपल्या सोबत आहेत. सर, युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. प्रश्न पहिला असा आहे सर की मॉडर्न मार्केट हे माझ्या माहितीस तो आपल्या काळात मंजूर करून आणलेलं आहे, काय सांगाल याविषयी? मी मंत्री असतानाच मराठवाडा पॅकेजमध्ये 2009 या मार्केटला मंजुरी मिळाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि नामदार अजितदादाच्या मदतीमुळं मागास भागामध्ये विशेष बाब म्हणून हे एक मॉडर्न मार्केट मान्य करण्यात आलं. याला 66 एकर जागा शासनानं नाममात्र 1 रुपया भाड्यानं 33 वर्षाच्या लीजने उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच या मॉडर्न मार्केटमध्ये स्टोरेज, वेअरहाऊसिंग, कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग आणि इंटरनेटची सुविधा असल्यामुळं या मार्केटमधल्या ऑप्शनला व्यापाऱ्यांनी स्वतःच यायला पाहिजे असं नाही. दिल्ली, कलकत्ता, मुंबई किंवा इतर कुठल्याही शहरातले व्यापारी या मार्केटमध्ये ऑक्शनमध्ये डायरेक्टली तिथून सहभागी होऊ शकतील अशी व्यवस्था करण्याचं ठरवलेलं आहे. खरं म्हणजे याला आता उशीर झाला आहे. यापूर्वीही याचे PPA पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे टेंडर्स निघाले होते. पूर्ण साखर कारखान्यांनी 2 वेळा निविदा दाखल केल्या, पण केवळ 1 निविदा आली हे कारण दाखवून मधल्या काळातल्या सरकारनं या मार्केटला उशीर केला आहे. ह्या अडसर परवा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादाकडे बैठक झाली आणि हे सगळे अडसर दूर होऊन ह्यापूर्वी 66 एकर जागा आणि 6.5 कोटी रुपये दिले होते. उर्वरित 3.5 कोटी, कारण 10 कोटी अनुदान स्वरूपामध्ये मिळणार आहेत या मार्केटला. बाहेरची 22 एकर रोडलगतची 22 एकर जागा ही कमर्शियल पर्पजसाठी देण्याचा सुद्धा याच्यात परवानगी आहे. उरलेल्या 44 एकरमध्ये मार्केट होईल, त्यामुळे या मार्केटवरती फार कर्ज राहणार नाही. वेअरहाऊसिंगच्या केंद्रीय आणि राज्याच्या याच्याप्रमाणे काय अनुदानं असतील ती अजून मिळतील त्याला. मार्केटसाठी काही अनुदानं असतात तीही मिळतील, पण अत्यंत कमी कर्जामध्ये 44 एकरवर जवळजवळ हा 100 कोटीचा प्रकल्प उभा राहणार आहे. जे काही कर्ज राहील ते कर्ज तिथल्याच उत्पन्नातून भरण्याची व्यवस्था याच्यात करण्यात आलेली आहे. एक वेगळ्या प्रकारचं मार्केट मराठवाड्यामध्ये पहिल्या वेळी हे आपल्याकडं होतं आहे. तसं महाराष्ट्रातही टर्मिनल मार्केटच्या सरकारच्या कल्पना होत्या, पण अजूनही ते पूर्णत्वा जाऊ शकले नाहीत. पण हे मार्केट 1.5 वर्षात होईल, सुरुवात होईल पहिला फेज, आणि मग रायपूरवरील मार्केट 3 वर्षात कम्प्लीट होईल असा माझा अंदाज आहे. आपल्या कार्यकाळामध्ये मॉडर्न मार्केटचे टेंडर लागले होते का? हो, माझ्या कार्यकाळामध्ये 1 वेळ आणि नंतर भाजपच्या काळामध्ये 1 वेळ असे 2 वेळा टेंडर लागले होते. पण दोन्ही वेळेला सिंगल बिडर पूर्ण सहकारी साखर कारखाना असल्यामुळं त्यांना 3 टेंडर पाहिजेत कमीत कमी कम्पॅरेटिव्हली, म्हणून ते डिसअलाव झाले होते. सदरील मॉडर्न मार्केटमध्ये केंद्र शासनाचा किंवा राज्य शासनाचा हिस्सा किती असणार आहे? वेगळा हिस्सा असा नाही. हे त्याला स्पेशल पर्पज SPV स्पेशल पर्पज व्हेइकल म्हणतात, त्या पद्धतीनं स्थापन करून महाराष्ट्र कृषी मंडळ पुणे हे मार्केट उभं करणार आहे. बरं, राज्य शासनाचा हिस्सा हा परतफेड स्वरूपाचा असणार आहे की अनुदान स्वरूपाचा असणार आहे? राज्य शासनानं 10 कोटी रुपये हे अनुदान दिलेलं आहे आणि 66 एकर जमीन 1 रुपये लीजवर दिलेली, त्याच्यामुळे कुठलंही परतफेड करण्याचं कारण नाही. म्हणजे 10 कोटी रुपये आता सध्या FD स्वरूपात आहेत, 6.5 आहेत, 3.5 अजून रिलीज होतील आता, आणि ते 10 कोटी रुपये पणन मंडळाकडे ठेवलेले आहेत. आपल्याच याच्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यानं पणन मंडळाला आधीच जागा उपलब्ध करून दिली. 1.5 महिन्यामध्ये या मार्केटचे टेंडर्स वगैरे फ्लोट सुरुवात होतील आणि कामकाजाला 1-3 महिन्यात सुरुवात होईल असं मला वाटतं. तर हे होते
माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर जे की 2004 ते 2009 काळामध्ये केंद्रामध्ये कृषिमंत्री शरद पवार असताना शरद पवार चंद्रजी पवारसाहेब असताना या मॉडर्न मार्केटला मंजूर करून आणली होती आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचं काम हे आता सध्याचे आमदार राजू नवघरे हे करत आहेत. दिनेश कुलकर्णी, युवा राज्य न्यूज लाईव्ह, हिंगोली.